रेसिपीचा जन्म. एका रेसिपीचा जन्म हा किचनमध्येच होतो, तोही टप्प्याटप्प्यातून. रेसिपीसाठी तयारी पण तशीच करावी लागते. पहिल्या टप्प्यात प्रमाणानुसार साहित्य गोळा करावे लागते, तर दुसऱ्या टप्प्यात साधनांची गरज भासते, जशी भांडी, पेन, सुरी इत्यादी. तिसऱ्या टप्प्यात तयारी होते साहित्याची. साहित्य धुणे, चिरणे, कापणे, मोजून घेणे इत्यादी. आणि हे सारे करताना किचनमध्ये पसारा पण तसाच होतो. चौथ्या टप्प्यात स्वयंपाकाची सूचना पाळणे गरजेचे असते. साहित्य कसे एकत्र करावे, त्यात काय काय घालावे, कशा प्रकारे मिसळावे, अन्न कसे शिजवावे, तळणे, उकडणे, बेक करणे, फ्राय करणे, ह्या सूचना पाळाव्या लागतात. यावेळी वेळ आणि तापमानाचे भान ठेवावे लागते. पाचव्या टप्प्यात रेसिपीचा रंग, चव बदलते. वेगवेगळ्या मसाल्यामुळे ती चविष्ट बनते. शेवटच्या टप्प्यात रेसिपीची सजावट असते. रेसिपीला गार्निश करण्यासाठी सॉस, चटणी, ड्रेसिंग, टॉपिंग याचा समावेश होतो. रेसिपीच्या जन्मानंतर ती सादर होते थंड किंवा गरम रूपात. शेवटी रेसिपीचा जन्म होताना जो पसारा झालेला असतो तो आवरणेसुद्धा एक कौशल्य असते. तेव्हाच कुठे एक नवीन रुचकर अशी रेसिपी जन्मास येते.